सातपुड्याच्या पायत्याशी साथ शेकडो मेंढ्यांचा मृत्यू करीरूपागड मेंढपाळांच्या मेंढ्यांवर अज्ञात संसर्गजन्य साथीचा प्रकोप आठवड्यापासून मेंढ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच मेंढपाळांची प्रशासनाला मदतीची मागणी तेल्लारा तालुका सीमेवर तेल्लारा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील करीर उपागड शिवारात मल्हार वस्तीतील मेंढ्यांवर संसर्गजन्य अज्ञात रोगाच्या आजारानं अटॅक केल्याने हजारो मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून मेंढ्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच असल्याने मेंढपाळ हवालदिल झाले चितलवाडी आणि करीर येथील चाळीस मेंढपाळ कुटुंबाचे मल्हार वस्तीत दोन तांडे असून त्यातल्या ते आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या अंदाजे हजारो मेंढ्यांना घेऊन राहतात त्यातील काही अत्यंत अल्पभूधारक तर बहुतांश भूमिहीन मेंढपाळ आहेत त्यांच्या उपजीविकेचं मुख्य साधन म्हणून मेंढी पालन असून आठवड्यापासून मल्हार वस्तीतील या पांड्यामधील जवळपास आठशे ते बाराशे मेंढ्या अज्ञात साथीच्या आजारानं मृत्यूमुखी पडल्याने मेंढपाळ हतबल झाले या मृत्यू सत्रानं त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय हे सत्र अजून सुरूच असल्याची माहिती आहे पावसाळ्याचे चार महिने मेंढपाळ हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या करी रुपागड इथं राहतात या काळात मेंढ्या एकाच जागेवर ठाण बांधत असतात व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरात मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी प्रतिबंध असतो त्यामुळे मेंढपाळ हे चारा शोधत इतर इतर भटकंती करतात गेल्या आठवड्यापासून करी रुपागड लगतच्या तांड्यामधील मेंढ्यांवर आलेल्या गंभीर आजारामुळे दररोज शेकडो मेंढ्या मृत्यूमुखी पडत आहेत मेंढ्यांच्या या मृत्यू सत्राची माहिती मिळताच अडगाव बुद्रुक पशु चिकित्सालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांनी इलाज केला परंतु सर्वच उपाय ठरले असल्याची माहिती आहे मेंढ्यांच्या आजारांचे निदान करण्यासाठी पोस्टमॉर्टम सुद्धा करण्यात आले दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे दरम्यान मेंढपाळांनी मेंढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं वेळोवेळी करावयाचे औषधोपचार व लसीकरण करणं आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली सातपुड्याच्या पायथ्याशी शेकडो मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची एवढी मोठी घटना घडल्यानंतर महसूल विभागाला सूचना देऊनही आजपर्यंत महसूल विभागानं साधी भेट ही दिली नाही कुठलाच लोकप्रतिनिधी साधी पाहणी करण्यासाठी सुद्धा तांड्यात पोहोचला नाही पण आमचा आज वाली कुणीच नसल्याची खंत मेंढपाळांनी यावेळी व्यक्त केली आहे फळ बांधव आहेत मी सर्वात आधी तर तुमच्या चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही या मानवी संवंदना समजून या ठिकाणी पोहोचले गेल्या महिनाभरापासून सातत्यानं या मेंढपाळांचा एक जीवाचे तुकडे म्हटलेलं लहानपणापासून ला जे कोकरू वागवलं ते मोठं केलं आणि दोन दोन तीन तीनशे मेंढरा या ठिकाणी मरत आहेत आम्ही डॉक्टरांची टीम बोलावली डीडी आले डी एच ओ आले डी एच ओ आले त्यांनी त्यांचे ते उपचार सुरू आहेत मग अद्यापपर्यंत निदान झालं नाही निदानात हे आलं की त्यांना निमोनिया झाला निमोनिया सततच्या पावसामुळे त्यांना निमोनिया झाला आणि जेव्हा आम्ही तहसीलदार आणि एस डी ओन साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे नैसर्गिक आपत्तीमध्ये बसत नाही मेंढपाळांचं काही वा तुम्ही गारपीट झाली असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल किंवा वाहून गेलं असेल तरच आम्ही मदत देऊ शकतो हे लोक अनेक लोक या ठिकाणी वाळे सोडून गेले त्यांना त्यांचं दुःख त्यांच्या महिला भगिनी तुमची पाहत असाल की त्यांच्या डोळ्यात आजही अश्रू आहेत तर या ठिकाणी शासनाच्या संवर्धना कुठंतरी बोथट झाल्या की आम्हीही विज्ञानाच्या शाळेत शिकलो की जास्त पाण्यामध्ये राहिला माणूसही राहिला तर त्याला निमोनिया होतो तर हे सगळी मेंढऱ्यात गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं या ठिकाणी पाऊस सुरू आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस या दिवशी तर अतिवृष्टी या ठिकाणी झाली आणि मेंढरू हा शेवटी नाजूक जीव आहे त्याला त्या अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे त्यांना निमोनिया झाला म्हणून शासनाला आमची विनंती आहे की या सगळ्या गरिबांच्या भावना कारण यांची उपजीविकाच मेंढपाडी आहे कोणाकडे शेती नाही शेतीचा तुकडाही नाही ह्या मेंढऱ्या वर्षभर याच्या त्याच्या शेतात फिरवायच्या आणि पावसाळ्यात कुठंतरी हिरवा चारा या पायथ्याची या खरी गावाच्या आहे म्हणून या ठिकाणी येत असतात अशा त्यांच्यावर जे आसमानी संकट यावर यावर्षी आलं त्यातून त्यांना शासनाला भरीव मदत द्यावी त्यांना त्यांना सावरण्यासाठी बळ द्यावं एकीकडे शासन वा मेंढपाळांसाठी महाशय योजना आहे त्यांना आम्ही चारा देऊ चाऱ्याचे पैसे देऊ त्यांना मेंढऱ्या देऊ त्यांना शेड देऊ हे योजना सगळ्या कागदावर आहेत आमच्या त्या योजनांची आम्हाला अपेक्षाही नाही सर सरकारच्या संवेदना बोथड आहेत फक्त आमची विनंती एक आहे की ज्यांचं नुकसान झालं आणि हे जे गरीब कुटुंब रस्त्यावर आले आहेत यांना शासनानं भरीव मदत द्यावी ही शासनाला आपल्या विनंती करतो आम्ही वारंवार अर्ज दिले आज तीन अर्ज देऊन शासनाकडे झाले चौथ्यांदा जर झाले तर ही आमची आता या पुढचं जे आंदोलन राहणार आहे तर ह्या सगळ्या मिळलेल्या मेंढऱ्या आम्ही कलेक्टर महोदयांच्या पाय त्यांच्या ऑफिसच्या समोर घेऊन जावं का अशी आमची दुर्दैवानं मानसिकता झाली आहे तर शासनानं आम्हाला ते भाग करण्यास भाग पाडू नये म्हणून शासनाच्याकडे आपण आपल्या माध्यमातून विनंती आहे की शासनानं तात्काळ यांना मदत द्यावी आणि यांना न्याय द्यावा धन्यवाद मी गडग्राम पंचायती येथील ते सरपंच योगिता पोकळे चार गाव दोन तांडे माझ्याकडं ग्रामपंचायतला लागू आहेत मी धनगर समाजाची माझ्या धनगर समाजावर खूप वेळ बेकार आलेली आहे त्यांना काय करावा काय क कर, ठेवावा हे त्यांना सुचत नाही आहे त्यांचे जनावरं त्यांचे जे प्यायचे पियाचे आहे समजा ते सर्व चाललेलं आहे त्यामुळं त्यांचं खूप खूप नुकसान झालेलं आहे त्यांच्या लेकराबाळांना काय त्यांना अन्नपाणी द्यावं हे त्यांना समजत नाही आहे